हिंगोलीच्या औरंगाबाद जालना नांदेड इथं विविध पोलीस ठाण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल असलेल्या जालना येथील अट्टल गुन्हेगार बुलढाणा शहर पोलिसांच्या गळाला लागल्यानं त्याच्यावर आता 23वा गुन्हा दाखल झालाय. 22 वर्षीय आरोपी दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक असं या गुन्हेगाराचं नाव असून त्याला बुलढाणा शहरातील 3 गुन्ह्यात अटक केली असून 3 दिवसाचा PCR मिळालाय. अधिक तपास बुलढाणा पोलीस करतायत. काल दिनांक 5/1/2021 रोजी बुलढाणा शहर पोलिसांनी दीपक सिंग प्रल्हाद सिंग टांक राहणार गुरुगोविंदनगर जालना याला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. या गुन्हेगाराच्या विरुद्ध जालना नांदेड बीड आणि औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीचे जवळपास 25-30 गुन्हे नोंद आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केलेली असताना त्याने बुलढाणा शहरामध्ये सुद्धा एका गुन्ह्यामध्ये चोरीचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 गुन्ह्यामध्ये चोरी केल्याचे माहिती आम्हाला त्या संबंधित पोलीस स्टेशनकडून मिळालेली आहे. त्या माहितीच्या आधारे आम्ही त्याला काल गेवराई जिल्हा बीड येथून ट्रान्सफर कारवाई करून आमच्या गुन्ह्यामध्ये आज रोजी अटक करून त्याला PCR करता न्यायालयासमोर हजर केलेला आहे. आज रोजी न्यायालयाने त्याचा 3 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे आणि त्या तिन्ही गुन्ह्यांचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे जमादार माधव पेटकर हे स्वतः करीत आहेत. संस्थेच्या माध्यमातून विविध स्तरांवर अनेक कुटुंबाला आधार आणि सावली देण्याचे काम अविरत सुरू आहे. नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत दैनंदिन कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ करण्यात आले आहे. DD NEFT मनी ट्रान्सफर, सोने तारण कर्ज, तसेच पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या ATM कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा व इतर अद्ययावत सुविधा संस्थेमार्फत पुरवण्यात येतात.